अजित आणि आरतीचा सुखाचा संसार सुरू होता. मुलगा अवी आता चौथीत होता. अजितने वारजी गावात पूर्वी जी 2 गुंठे जमीन घेतली होती त्यावर छान छोटा टुंगदार बंगला बांधून ते नवीन घरात राहायला गेले. थोड्याच दिवसात ते तिथे रमले. घर बघायला अधून मधून नातेवाईक मित्र येऊन जात होते. सगळं कसं छान सुरू होतं. पण अवीला कुत्रा पाळण्याची फार आवड लहानपणापासून होती. फ्लॅटमध्ये ते शक्य नाही म्हणून अजित ते टाळत होता. पण आता छान बंगला, कडेला कंपाऊंड, पुढे जाळीचे दार, त्यामुळे कुत्रा पाळण्याचा हट्ट अवीने लावून धरला. पण आरतीला कुत्र्यांची फार भीती व किळस वाटायची, त्यामुळे तिचा तर कायमच विरोध होता. पण अवीची आता रोजच कटकट सुरू होती आणि हे दोघेही काहीतरी कारण सांगून टाळत होते. दिवस पुढे सरकत होते. एक दिवस अवी आवारात खेळत होता तर दाराजवळ एक तपकिरी रंगाचे छोटेसे कुत्र्याचे पिल्लू आले. त्याला बघताच अवी खुश झाला. यू यू म्हटल्यावर ते जवळ येऊन शेपूट हलू लागले. अवीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर ते आनंदाने उड्या मारू लागले. दोघे थोड्या वेळ खेळले. मग अवी पटकन घरात गेला. डब्यातील 4 बिस्किटे तो घेऊन आला. त्याच्या पुढे एक टाकल्यावर त्या पिल्ल्याने ते पटापट खाल्ले. शेपूट हलवून उड्या मारू लागले. आईने हे पाहिले व ती अवीला ओरडली. एक छोटा दगड त्या पिल्ल्याच्या दिशेने फेकल्यावर ते पळून गेले. पण अवी मात्र रडू लागला. त्याची कशीबशी समजूत काढून दोघेही आत गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी ते पिल्लू दारात हजर. मग अवीने हळूच त्याला 2 बिस्किटे दिली. पुन्हा आईचा ओरडा. संध्याकाळी बाबांनी त्याची समजूत घातली. पण अवी ऐकायला तयार नव्हता व शेवटी असे ठरले की कुत्र्याला घरात घ्यायचे नाही. पण कंपाऊंडमध्ये फक्त संध्याकाळी अवीने त्याच्याशी थोडा वेळ खेळायचे. मग काय, अवी खुश. रोज संध्याकाळी तो गावटी कुत्रे यायचे, त्यालाही सवय झाली. मग ते दिवसभर दारात बसून राहायचे, कधी गावभर भटकून यायचे. मात्र अवी खुश होता. त्याने ते कुत्र्याचे नाव मोती ठेवले. तो रोज मोतीबरोबर खेळण्यात खुश होता. दिवस पुढे सरकत होते. कुत्रे येऊन आता 3 महिने झाले होते. पण शेवटी ते गावटी कुत्रे एक दिवस अचानक गायब झाले. दिवसभर अवीने वाट पाहिली पण मोती परत आला नाही. अवी नाराज होता. 2 दिवस झाले तरी मोतीचा पत्ता नव्हता. रविवारी अवीने बाबांच्या स्कूटरवरून दोघांनी अख्खा गाव पालता घातला पण मोती कुठे दिसला नाही. अवी नाराज होता. त्याचे कशातच लक्ष नव्हते. त्याने मोतीचा धोसरा काढला होता. नाही म्हटले तरी अजित व आरतीला पण त्याचा थोडा लळा लागला होता. मग अवी म्हणाला, बाबा, तुमच्या मोबाईलमध्ये मोतीचा फोटो काढला आहे, तो सर्वांना पाठवा. कुणाला मोती दिसला तर तो आणून देतील. कल्पना छान होती. मग अजित व आरतीने आपापल्या मोबाईलवरून त्याच्या सगळ्या मित्रांना व सोसायटीतल्या ग्रुपवर, शाळेच्या ग्रुपवर, वारज्यातल्या ग्रुपवर मोतीचा फोटो टाकला. खाली मजकूर लिहिला, अवीचा लाडका मोती हरवला आहे, त्यामुळे तो खूप नाराज आहे. कुणाला फोटोतील मोती दिसल्यास कृपया खालील पत्त्यावर आणून द्यावा. अवी खुश होईल. धन्यवाद. झालं. मेसेज वाऱ्यासारखा सगळ्याच ग्रुपवर फिरू लागला. संध्याकाळी सोसायटीतले जोशी काका मोतीला घेऊन आले व आमच्या स्वाधीन केले. अवी म्हणाला, काका, हा तपकिरी रंगाचा कुत्रा आहे पण हा मोती नाही. काका रागवत म्हणाले, अरे, शोधून आणला मी त्याला, आता त्याचे मी काय करू. असे म्हणून त्याला तिथेच सोडून रागावून ते निघून गेले. ते छोटेसे बिचारे पिल्लू घाबरून दाराआड लपून बसले. थोड्या वेळाने संतोष एक पिल्लू घेऊन आला आणि अवीजवळ देऊन निघून गेला. नीट बघितल्यावर कळले की तो मोती नव्हता. अवीने त्याला फाटका बाहेर नेऊन सोडले पण ते तिथेच बसून राहिले. असे करत संध्याकाळपर्यंत 4 पिल्ले घरी आली पण त्यातला एकही मोती नव्हता. अवी तर नाराजच होता. दुसऱ्या दिवशी 5 वाजता सगळे घरी आले तर कंपाऊंडमध्ये एकूण तपकिरी रंगाची 7 पिल्ले खेळत होती पण त्यात मोती मात्र नव्हता. अजितने सगळ्या पिल्लांना कंपाऊंडच्या बाहेर हकलले पण ती सगळी पिल्ले भिंतीजवळ बसून राहिली. व्हॉट्सअपमुळे कुत्रे हरवल्याची बातमी खूपच व्हायरल झाली होती, त्यामुळे कोणालाही तपकिरी रंगाचे छोटे पिल्लू दिसले की ते कंपाऊंडमध्ये सोडून जात होते. दिवसभर शाळा, ऑफिसमुळे ते तिघेही बाहेर असायचे. घर बंद असायचे, त्यामुळे लोक कंपाऊंड मधून पिल्लू आत सोडून जायचे. आठवडा झाला तरी मोती सापडला नाही पण घरी आता 20 पिल्ले जमा झाली होती. भुकेने ती ओरडू लागली की तिघांचा जीव कासावीस व्हायचा. त्यांना खायला बिस्किटे, चपाती दिली की ते खाऊन ते उड्या मारीत खेळायचे. अजित मात्र वैतागला होता. काठीने फटके देऊन तो पिल्लांना हकलायचा.
तर ते दूर पळून जायचे, पण थोड्या वेळाने परत दारात हजर व्हायचे। संध्याकाळी अजित व आरतीने पुन्हा व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, आमचा मोती सापडला, आता त्याला कुणीही शोधू नये, अगर तपकिरी रंगाचे पिल्लू दिसले तरी आमच्याकडे सोडू नये, धन्यवाद। पुन्हा मेसेज वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला, त्याला लोकांनी उत्तरही पाठवले, बरे झाले हो मोती सापडला। आणि आता दुसऱ्या दिवसापासून नवीन पिल्ले येण्याचे थांबले, पण आता कुत्र्याची आवड नसलेले अजित आणि आरती तपकिरी रंगाची 20 पिल्ले सांभाळत आहेत।